नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। सोयाबीन मसाला करण्यासाठी मी इथे 1.5 कप सोयाबीन घेतलेले आहेत, वजनी 100 ग्रॅम आहे। 2 मीडियम साईजचे कांदे उभे काप देऊन कट करून घेतलेत। 5 चमचे दही घेतलेलं आहे, दही आंबट घ्यायचं नाही आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली। 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा जिरे घेतलेत, 2 लवंगा, 2 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी विलायची आणि 1 तमालपत्र घेतले। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ लागणार। आणि पावडर मसाल्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, 1 चमचा रेग्युलर लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, हळद घेतली अर्धा चमचा। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। सगळ्यात आधी आपण हे सोयाबीन भिजवून घेऊयात गरम पाण्यामध्ये। मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, आता हे सोयाबीन आपण गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊयात। साधारण आपल्याला 10 ते 15 मिनटं सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे। आता मी झाकून ठेवते। सोयाबीन भिजत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया, वाटण तयार करून घेऊया। मी पॅन घेतलाय, पॅनमध्ये तेल घालते, 2 चमचे तेल घातले, तेल गरम झालंय। आता ह्यामध्ये आपल्याला कांदा चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। थोडं तेल जास्तच घातलेलं आहे म्हणजे कांदा व्यवस्थित तळला जातो। कांदा मी लाल होईपर्यंत चांगला परतून घेणार आहे। कांद्याचा रंग चेंज झालाय, कांदा छान लाल झालेला आहे, आता मी तो काढून घेते। कांदा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, त्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। साधारण 15 मिनिटं झालेली आहे, सोयाबीन एकदम छान भिजले। आता आपण ह्यामधलं पाणी काढून घेऊया। पूर्ण पाणी काढून घ्यायचे सोयाबीन मधलं। मी सोयाबीन मधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। मी गॅसवर कढई ठेवली आणि ज्या तेलामध्ये कांदा तळला होता तेच तेल मी कढईमध्ये टाकले। आता तेलामध्ये मी सोया चंक्स छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहे, चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। साधारण 3 ते 4 मिनिटं मी सोया चंक्स तेलावरती परतून घेतलेले आहे, छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे, आता मी ते काढून घेते। सोया चंक्स थंड झालेले आहेत, आता आपण त्यामध्ये दही घालूया। दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही आणि मी हे दही फेटून घेतलेलं आहे। आलं लसणाची पेस्ट घालायची आहे, आपण वाटणामध्ये सुद्धा आलं लसूण वापरलेलं आहे। कसुरी मेथी, काश्मीरी लाल मिरची पावडर, रेग्युलर लाल तिखट आहे, धने पावडर, गरम मसाला, जिरा पावडर आणि हळद हे सुद्धा मी आत्ताच घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालायचंय। आता मी थोडंच मीठ घालणार आहे आणि हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपल्याला सोयाबीन मॅरिनेट करून घ्यायचंय। साधारण 10 मिनिटं मी सोयाबीन झाकून ठेवणार आहे, त्यानंतर आपण भाजी करूया। सोयाबीनना सगळे पावडर मसाले आणि दही लावून घेतलेलं आहे। आता जोपर्यंत सोयाबीन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात। मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये हा तळलेला कांदा घालूया। हिरवी मिरची घालायची आहे, लसूण, आलं हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आधी मी पाणी घालणार नाही, जर गरज असेल तरच पाणी वापरणार आहे। वाटण मी वाटून घेतलेलं आहे, अगदी थोडं पाणी घालून कांद्याचं वाटण मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण भाजी करूया। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले,
तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण खडे मसाले घालूया। त्यातच मी कांद्याचं वाटण घालतेय। कांद्याचं वाटण मी 2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे। आपण जास्त पाणी घातलेलं नाहीये त्यामुळे ते पटकन परतून होईल। वाटण छान मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मॅरिनेट केलेले सोया चंक्स घालायचे। आता आपण 2 ते 3 मिनिटं सोया चंक्स गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटं मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालूयात। पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालूया। आपण सोया चंक्स मॅरिनेट करताना सुद्धा थोडं मीठ घातलेलं होतं, आताही मी वरतून थोडं मीठ घातलंय। आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण झाकण ठेवून साधारण 9 ते 10 मिनिटं सोया चंक्स व्यवस्थित शिजवून घेऊया। 10 मिनिटं झालेले आहे, आपली भाजी तयार करून झाली आहे, खूप छान झाली आहे। वरतून थोडी कोथिंबीर घालते मी। आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने सोयाबीन मसाला तयार करून झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप खूप छान होतो। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।